अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात बनावट नोटांचे वितरण होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सापळा रचून खाजगी पंटरच्या मदतीने बनावट नोटा वितरित करणाऱ्या शेख फारूक शेख नवाब याला खऱ्या नोटांच्या बदल्यात खोटा नोटा देताना रंगेहात पकडले आहे। सदर आरोपीकडून 500 रुपयांच्या 53 बनावट नोटा व मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली असून आरोपीवर जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच पुढील तपास जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर काटकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश काळे हे करीत आहेत। आज दिनांक 31/10/2020 रोजी जामनेर पोलीस स्टेशन हद्दीमधील शहापूर गावामध्ये गोपनीय माहिती मिळाल्यानुसार शेख फारूक शेख नवाब व 46 वर्ष हा बनावट नोटा याच्या कब्जात असल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी व स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कब्ज्यात एकूण 53 नोटा 500 रुपये दराच्या 26,500 रुपया बनावट म्हणून आलेल्या आहेत। तसेच त्याच्याकडे एक बजाज प्लॅटिना कंपनीची मोटरसायकल ही सुद्धा मिळालेली आहे। असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून जामनेर पोलीस स्टेशनला नमूद आरोपीच्या विरोधात अपराध क्रमांक 303/2020 कलम 489 ब क भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी व मुद्देमाल ताब्यात आहेत। सदर गुन्ह्याचा तपास आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री प्रवीण मुंडे सर, तसेच चाळीसगाव अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन गोरे सर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ईश्वर काटकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोस्टेची सोपोनी श्री राजेश काळे हे करीत आहेत। यातील आरोपी ह्या आरोपीने ह्या नोटा कुठून आणल्या याबाबत तपासामध्ये याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।